मी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातली शेतकरी आहे, कर्जत गावाच्या। माझ्याकडे 5 एकर शेती आहे, त्याच्यात मी 3 एकरावरती पपई लावलेली आहे। आणि त्या 3 एकरामध्ये पपई लावल्यानंतर त्याच्यात आता जेमतेम 2-3 कटिंग झाल्या, पण एकदमच आसमानी संकट या भगवंताच्या याच्याने गारपीट झाली। अतिशय पाऊस जास्त झाल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, आणि कच्च्या पपई जे गारपीटीमुळे खाली पडल्या, आणि अगोदरच उन्हाच्या याच्यामुळे मी त्या झाडाला बगीचे याला फळांना ऊन लागत होतं, त्याच्यावर भयंकर उन्हाच्या चटक्यामुळे ती तापत होती, ती पपई खराब झाला। मग त्याला मी फडक्यांच्या हे जे कापडांचाही खर्च केला, पण ते खर्च निघून भरून निघण्याच्या अगोदरच आसमानी संकटामुळे एवढं अतोनात नुकसान झालं की तो खर्चही मात्र आता निघून निघणार नाही। तरी शासनाने याकडे लक्ष देऊन काहीतरी का असणार याच्या प्रमाणावर शेतकऱ्याला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।